महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती या आयोगाचा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिनांक 7 ऑक्टोबरच्या कालच्या पहिल्या बैठकीमध्ये आयोगाला गांभीर्याने न घेत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अपुऱ्या माहितीसह ते या बैठकीला आलेले होते। महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आदिवासी विकास विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, यांनी अनेक प्रश्नांच्या उत्तरामध्ये मोघम उत्तर दिली, ते आयोगाला बिल्कुल आवडलेलं नाही। मी आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या भविष्यातल्या आयोगाच्या ज्या बैठकी असतील त्या बैठकांमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी पूर्व तयारीसह बैठकीत यावे। अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या राज्य शासनाने तयार केलेल्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत्या करवण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कठोरपणे त्यावर काम करू। परंतु भविष्यात जर अशा पद्धतीचं प्रशासनाचं असहकार्य लाभलं तर आयोग मात्र निश्चितच त्याच्यावरती कठोर कारवाई करेल, हे मी अत्यंत गंभीरपणे आपल्या माध्यमातून प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो।